बीडच्या परळी शहरातील एक मुलगा, स्वतःचा छंद जोपासत अनेक नृत्यांगनांना लाजवेल अशी लावणी त्यानं केली. मुलींनाही हेवा वाटेल अशा रांगोळ्या काढत त्यानं आपलं नाव केलं. पण स्वतःचं घर चालवण्यासाठी कधी फळं विकले तर कधी केटरिंगचं काम केलं. मात्र स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर आज महाराष्ट्रातील 4000 हातांना काम देण्याचं काम तो करतोय. जवळच्यांनी त्याला त्रास दिला पण तो आज परदेशी ब्रँड सोबत काम करतोय. ज्याच्या हातून मेकअप करून घेण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी हजारो रुपये मोजतात त्या बीडच्या धनराज भद्रेचा भारतातील बेस्ट मेकअप आर्टिस्ट द लखन परळीकर कसा झाला हेच आज आपण बघणार आहोत. मी लखन परळीकर आणि माझं बालपण एक छोट्या वस्तीमध्ये झालं आणि लहानपणापासून खूप आवड होती कलेची. मेहंदी, रांगोळी, डान्स असे वेगवेगळ्या माध्यमातून मी ह्या क्षेत्राकडे वळालो आणि बालपणापासून ही आवड असल्यामुळं कलाकुसर करत राहणं, विणकाम करत राहणं असे अनेक गोष्टी केल्या. पण मला माहीत नव्हतं की त्या गोष्टी मला माझ्या फ्युचरसाठी ॲज अ करिअर म्हणून त्या यशस्वीरित्या पार पडतील आणि माझ्यामुळं अनेकांची घरंही चालतील असं कधीच वाटलं नव्हतं आयुष्यामध्ये. लहानपणी परिस्थिती खूप गरीब होती. ॲक्च्युअल खायचे वांदे असायचे ॲक्च्युअल घरी. म्हणजे खूप मोठा परिवार होता. ॲक्च्युअल परिवार मोठा असल्यामुळं 5 बहिणी 3 भाऊ आणि आई बाबा हे दोघेजणच कमवणारे होते. मग त्याच्यामुळे काय व्हायचं की आम्हाला एक बरेचसे कामं करावी लागायची. मी माझ्या आयुष्यामध्ये जांभळं बोरं विकली, चतुर्शृंगीच्या ह्याच्यावरती मी आंबे विकायचो काही. त्याचबरोबर परळीमध्ये केटरिंगचं काम केलं, त्याचबरोबर गाड्या धुण्याचं काम केलं, पेपर वाटण्याचं काम केलं. अशी कुठलीच फील्ड नसेल ज्या फील्डमधून मी इकडे आलेलो आहे. परंतु आत्ता ते गोष्टी आठवल्यानंतर असं वाटतं की नाही, ती कामं खूप वेगळी आणि खूप वाईट पण होती असं वाटतं. घरी 4 पैसे मिळावेत म्हणून धनराजला अनेक कामं करावी लागली. त्याला लावणीचीही फार गोडी होती. धनराजनं लावणीच्या माध्यमातून अनेक पारितोषिकं मिळवले पण त्याचा हा प्रवासही फार कठीण होता. एक मुलगा असून तू लावणी करतोस म्हणून त्याला हिणवण्यात आलं पण त्यानं या लोकांना दिलेलं उत्तरही ऐकण्यासारखं आहे. मुळात मला डान्सची कधी आवड नव्हती पण मला परिस्थितीमुळे मला डान्स करावा लागायचा. कारण मी डान्स केला की मला पैसे मिळायचे, पैसे मिळाले की मग माझी छोटी छोटी स्वप्न पूर्ण व्हायची. म्हणजे मी दरवेळेस स्पर्धेला जायचो तर आज माझ्याकडे ही ड्रेसिंग नाही आहे, मग मी स्पर्धा करायचो, त्यातनं पैसे मिळवायचो आणि मग ती ड्रेसिंग घ्यायचो. म्हणजे मी डान्स करायचो त्यावेळेस वडिलांनी मला एकदा खूप मारलं आणि माझ्या चुलत्यांनी पण मला खूप मारलं. म्हणे आपण आपली इज्जत चालली आहे घराची, तू डान्स करतोयस, मुलींचे कपडे घालून डान्स करतोयस वगैरे वगैरे माझ्या वडिलांनी मला सुनावलं. पण वडिलांना मी एकच प्रश्न केला. मी म्हणलं तुम्हाला असे कोणते लोक नावं ठेवत आहेत किंवा कोणते लोक तुम्हाला बोलतायत? त्या लोकांनी तुम्हाला कधी विचारलं का तुमच्या घरामध्ये डाळ आहे का, मीठ आहे का, तेल आहे का, मी आणून देऊ का? मग असे कोणते लोक आहेत ते जज करणारे की जे तुम्हाला येऊन विचारतायत की तुझा मुलगा असाच करतो आहे, तुझा मुलगा तसाच करतो? त्यांचा काहीच अधिकार नाही ना दुसऱ्यांच्या आयुष्यात. प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे. मग त्यावेळेस वडिलांनी मला कधीच नाही रागवलं आणि त्या पद्धतीने माझी स्पर्धा सुरू झाल्या, असे अनेक अनेक बक्षिसं मिळवली. पण धनराजला फक्त लावणी करून भागणार नव्हतं, त्याला काहीतरी मोठं करावं लागणार होतं. आणि तेव्हाच त्याच्यात एका मेकअप आर्टिस्टनं जन्म घेतला. पण याची सुरुवात कशी झाली बघूया. लहानपणापासून खूप कष्ट केल्यामुळे कष्टाशिवाय पर्याय नाही हे मला उमजलं होतं. पण तसंच वय वाढत होतं, शरीर रचना बदलत होती आणि मग मी नाजूक असताना ते डान्स माझे चांगले वाटायचे. परंतु मला हे आकलन झालं की नाही, आता माझं शरीर वाढतंय, पुरुषी बांधा एक रेडी होतं आणि ते आता लोकांना चांगलं नाही वाटणार. मग त्यावेळेस मला माहीत होतं की डान्स फील्डमध्ये माझं करिअर नाही होऊ शकत. आणि मी जे डान्स करायचो फोक, त्याच्यामध्ये तर करिअर होणारच नाही हे मला निश्चित माहीत होतं. त्यावेळेस मी माझ्यातले दुसरे गुण पण शोधले आणि त्यावेळेस मला रिअलाइज झाले की मी उत्तम ड्रेसिंग करायचो, उत्तम मेकअप करायचो. आणि मग गल्लीमध्येच जिथं राहायचो मी तिथे अनेक मुली म्हणायचे की आमचा मेकअप करून दे. आणि मग त्यांना ते आवडायला लागलं. पण ते आवडीसोबत ते मला पैसेही मोजायला लागले. मग कुणी 200 रुपये दे, कुणी 500 रुपये दे. आणि मग कधी माझं छंदेचं रूपांतर कधी व्यवसाय झालं हे मला कळलंच नाही. मी मुंबईला गेलो स्प्लेंडर जेंडर ह्या सलोनमध्ये, त्या रकमेचा भरून तिथं मी एज्युकेशन घेतलं. तिथेही खूप वाईट दिवस काढले आणि ती 6 महिने मी खूप छान पद्धतीने शिकलो. आणि मग त्याच मालकाने मला ऑफर पण दिली होती की तू, मला मुलगा नाहीये, तू माझ्यासोबत हे कर म्हणून, तू हे सगळं चालव.
परंतु कुठेतरी आपलं शहर पण विकसित झालं पाहिजे आणि आपल्या शहराला बी एक नवीन चेहरा आला पाहिजे, त्या हिशोबाने मी रिटर्न आलो. धनराजनं मेकअपचं प्रशिक्षण घेतलं तरीही त्याला त्याचा व्यवसाय उभा करण्यासाठी पैशांची गरज होती. यासाठी लोन घ्यायला गेलं असता जातीमुळं लोन नाकारलं गेलं आणि त्यामुळं धनराज भद्रेचा लखन परळीकर म्हणून जन्म झाला असं ते सांगतात. माझे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर होते, एव्हरीथिंग क्लिअर होतं, परंतु ते एका सहीमुळे फक्त मला ते लोन मिळत नव्हतं आणि त्याच्यावरती मॅनेजरची सही लागत होती, परंतु ते मॅनेजर मला सही देत नव्हता. मग त्यानंतर माझा एक मित्र मॅनेजरचा, मला वाटतं तो को मॅनेजर होता कदाचित, तर त्यांनी मला सांगितलं की लखन तुझा दोष नाहीये, तू व्यवसायात येऊ इच्छितोस, हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण कुठेतरी तुला तुझी जात आडी येते म्हणले. मी म्हणलं मला नाही कळलं, म्हणले इथं ज्या हुद्द्यावर ही लोक बसली आहेत ना, म्हटले हे लोक काय करतात की हा माणूस कुठल्या जातीचा आहे, बरं जात कळली नाही त्याची, तर ते खाली बघितलं जातं तो कुठल्या एरियात राहतो, काय एरियात राहतो आणि त्याला का व्यवसाय होऊ द्यायचं, हा कधी त्यांचा समज असू शकतो लखन म्हणले, म्हणून तुझी फाईल पेंडिंग आहे. मग शेवटी मला ती झगडून कसं तरी लोन मिळालं आणि त्यांनी मला सांगितलं लखन तुझ्यात खूप टॅलेंट आहे, पण प्रथम तुला तुझं आडनाव बदलावं लागेल जेणेकरून तुला त्याचा खूप फायदा होईल. आणि मग मी ते खूप कॅज्युअली घेतलं फ्रँकली स्पीकिंग, परंतु नंतर काही वर्षानंतर माझ्या हे लक्षात आलं की नाही, परळीकर नावाचा मला खूप फायदा झाला हे निश्चितच मला सांगायला आवडेल. आणि मग मी धनराज भद्रे होतो, मग लखन माझं निकनेम होतं आणि लखन खूप फेमस झालं माझं नाव, लोकांपर्यंत पोहोचलं, सगळ्यांच्या ओठावर येत होतं, त्याच्यामुळे मी लखन कंटिन्यू केलं आणि ते राजपत्रातून ते सगळं प्रोसेस बदलून घेतली, पासपोर्ट वगैरे सगळा बदलून घेतला आणि आता मी सर्वत्र लखन परळीकर नावानेच प्रचलित आहे. लखन यांनी परदेशातील मोठमोठ्या मेकअप आर्टिस्ट कडून प्रशिक्षण घेतलं आणि परळी इथं लखन्स मेकअप हब नावानं स्वतःचं पार्लर सुरू केलं. आज लखन हे हजारो विद्यार्थ्यांना मेकअपचं ट्रेनिंग देत आहेत. अनेक लक्झरी वेडिंग करत करत बरंच मोठ्या मोठ्या मॉडेलसोबत त्याचबरोबर सेलिब्रिटीसोबत काम करण्याचा योग आला आणि जवळजवळ मला वाटतं मी 100 ते 150 ब्रँड्सला काम केलं असेल. रेबन, मर्सडीज, रांका, PNG, सिलाई वर्ल्ड असे अनेक नामांकित ब्रँड्ससोबत मला काम करण्याचा योग आला. त्याचबरोबर आता खूप छान पद्धतीने माझं ब्युटी थेरपी, हेअर ड्रेसिंग, मेकअप स्टुडिओ आणि स्कूलसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालत आहे. मी जगभरात जी प्रख्यात आहे नन्नारा ब्रेझिना म्हणून रशियाची, जी फॅशनला जन्म घालते, ॲक्च्युअल तिच्याकडे जाऊन मी 10 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं रशियात जाऊन. त्याच्यानंतर लंडनची कारा आहे, त्याच्यानंतर फारूक म्हणून आहे दुबईचा, असे अनेक नामांकित लोकांकडे जाऊन प्रशिक्षण मी घेऊन आलो. मी एवढे प्रचंड लक्झरी वेडिंग करतो आता की म्हणजे ते लोकांचे CR मध्ये लग्न होतात, मस्तपैकी 5-star हॉटेल बुक असतं, त्याचबरोबर मोठी रक्कम मोजली जाते माझ्यासाठी आणि रिस्पेक्टफुली आणि खूप आनंदाने ती स्फूर्त केली जाते मला. सो असा हा सगळा सुंदर प्रवास आहे. आपल्या परिस्थितीवर मात करत लखन यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पारितोषिकं जिंकले. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही हेच ते सांगतात. ज्या लोकांनी नाकारलं, ज्या लोकांनी हिणवलं, ज्या लोकांनी चिडवलं, आज तीच लोक माझी अपॉइंटमेंट घ्यायला 10-10 दिवसाची त्यांना अपॉइंटमेंट मिळत नाही, मीटिंगमध्ये थांबावं लागतं आणि त्यावेळेस मात्र खूप आत्मिक समाधान वाटतं की ज्या लोकांनी आपल्याला खूप डिवचलं, खूप अवहेलना केली, खूप किरकोळ कमी समजलं, ती लोकं आज आपल्याला वेळ घेऊन येतात, खूप मोठी रक्कम मोजतात, त्यावेळेस मात्र खूप छान वाटतं की पुढे चालून ज्या परितक्त्या महिला आहेत, ज्या विधवा आहेत, ज्यांना सोडून दिलं आहे किंवा त्यांच्या आयुष्यात असे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत, तर अशा लोकांना ट्रेन करून माझ्या लवकरच मी फ्रँचायझी सुरू करतो आहे. आमची पावलं तिकडेच आहे सध्या आणि पूर्ण महाराष्ट्रात आणि काही दिवसांनी पूर्ण भारतामध्ये लखन्स मेकअप अँड हेअर स्टुडिओ नावाने आम्ही सुरू करणार आहोत. कुठलीही कला ही माणसाला मोठं करू शकते, फक्त आपण त्यासाठी प्रचंड मेहनत करणं आवश्यक असतं. हेच लखन परळीकर यांच्या जीवन प्रवासातून दिसून येतं. बाई माणूससाठी सुकेशनी नाईकवाडे, बीड.